जय जिनेंद्र। पूर्णार्घ जैन ग्रंथवाचन अर्घ 6 भाग 41। आधुनिक विश्वाची माहिती। विश्वाची आधुनिक माहिती घेत असताना विद्वानांनी आपली वेगवेगळी मते प्रतिपादली आहेत, परंतु त्यातील सर्वमान्य तथा सर्वसाधारण जी कल्पना आहे ती पुढीलप्रमाणे दिसून येते। ज्या पृथ्वीवर आपण राहतो ती पूर्वी अग्निगोळ्याच्या स्वरूपात होती, अर्थात पुढे ती थंड झाली। तिचा रंग नारंगी असून तो एक चपटा गोल खंड होता। पृथ्वीचा पृष्ठभाग जरी थंड असला तरी तिच्या अंतर्भागात अजूनही धगधगती ज्वाला आहे। वायुमंडळ पृथ्वीपासून वर उत्तरोत्तर विरळ होत 500 मैलापर्यंत पसरला आहे। प्रथम यावर जीवांचा निवास नव्हता, नंतर क्रमाने सजीव, वनस्पती, पाण्यामध्ये राहणारे मत्स्यादी, पृथ्वीवर उड्या मारणारे बेडूक निर्माण होऊन त्यापुढे सरपटणारे सर्प, स्तनधारी पशु, माकड व मनुष्य यांची उत्पत्ती झाली। तात्कालिक परिस्थितीनुसार आणखी असंख्यात असे जीव उत्पन्न झाले। भूमिभागापेक्षा जलाचा विस्तार तिप्पट आहे। भूभागामध्ये आशिया इत्यादी महाद्वीप तथा अन्य अनेक द्वीप आहेत। भारत आशियाच्या दक्षिणेकडील पूर्व भागात येतो। भारताच्या उत्तरेला हिमालय पर्वत असून मध्ये विंध्य, सातपुडा इत्यादी पर्वत आहेत। पूर्व पश्चिमेला सागराकडे धाव घेणाऱ्या गंगा, सिंधू इत्यादी नद्या आहेत। देशाच्या उत्तरेकडे साधारणतः आर्य व अन्य दिशांना द्रविड, भिल्ल, कोल तसेच अनेक पर्वतीय जाती अर्थात म्लेच्छ इत्यादी राहतात। या भूखंडाच्या चारी बाजूला अनंत आकाश आहे। त्यात सूर्य, चंद्र, तारे इत्यादी दिसतात। चंद्रमा अधिक जवळ असून त्यानंतर क्रमशः शुक्र, बुध, मंगल, बृहस्पती, शनी इत्यादी ग्रह आहेत। 9.5 कोटी मैलावर सूर्य तसेच असंख्यात मैल अंतरावर अनेक तारे आहेत। चंद्र आणि ग्रह स्वप्रकाशित नाहीत, ते सूर्यापासून प्रकाशित होतात। तारे फार दूरवर असल्यामुळे ते फार लहान दिसतात, परंतु त्यात सूर्यासमान अथवा त्याहून छोटे असणारे तारे कमी आहेत। हे तारे सूर्यापेक्षा अत्यंत मोठे आहेत। एवढेच नव्हे तर ते स्वतः प्रकाशित असून मोठे सूर्य आहेत। अशा प्रकारे लोकाचे प्रमाण असंख्य आहे। तसेच या पृथ्वीशिवाय अन्यत्र ठिकाणी जीवराशीचे स्थान नाही। प्रथम मंगळावर जीववस्ती असावी असे अनुमान करण्यात येत होते, पण अद्याप तसा निश्चितपणे पुरावा मिळू शकला नाही। मात्र अद्यावत यंत्रसामुग्रीच्या साह्याने गेल्या काही वर्षातच मानवाने चंद्रावर आपले पहिले पाऊल ठेवले। तेथील जमीन, खडक इत्यादींचे निरीक्षण केले व आता मानव चंद्रावर राहू शकेल असे ठामपणे सांगितले आहे। चंद्रावर वस्ती करण्याच्या उद्देशाने अमेरिका, रशियासारख्या राष्ट्रांनी प्रयत्न देखील सुरू केले आहेत। चंद्राशिवाय इतर ग्रहांचा शोध घेण्याचा प्रयत्न देखील आधुनिक विद्वान करीत आहेत। जैन वैदिक मतांची तुलना। भूगोलविषयक जैन वैदिक मतांची मान्यता एकमेकांना बरीचशी मिळती जुळती आहे। उदाहरणार्थ, एक वलयांकित आकारारूपाने अनेक द्वीप व समुद्र एकमेकांना वेष्टित असे आहेत। 2 जम्बूद्वीप, सुमेरू, हिमवान, निषेध, नील, श्वेत, रुक्मी, श्रृंगी अर्थात शिखरी हे पर्वत व भारतवर्ष अर्थात भारतक्षेत्र, हरिवर्ष, रम्यक, हिरण्मय अर्थात हिरण्यवत, उत्तर कुरु ही क्षेत्रे दोन्ही मान्यतेनुसार समान आहेत। 3 भारतवर्षात कर्मभूमी तसेच अन्य क्षेत्रात त्रेतायुग अर्थात भोगभूमी असून मेरूच्या चारही दिशांना मंदरादी 4 पर्वत
व जैन मान्य चार गजदंत आहेत. चार, कुल पर्वतातून नद्या उगम पावणे तसेच आर्य व म्लेच्छ जातीचे राहणे यात समानता आहे. पाच, प्लक्ष द्वीपात प्लक्षवृक्ष जम्बूद्वीपाप्रमाणे त्यात पर्वत व नदी यांची उत्पत्ती. घातकी खंडातील घातकी वृक्ष व जम्बूद्वीपाप्रमाणे दुप्पट रचना आहेत. सहा, पुष्पकर द्वीपाच्या मध्यभागी वलयांकित मानुषोत्तर पर्वत तसेच त्याच्या आतील भागात घातकी नामक खंड आहे. सात, पुष्पकर द्वीपाच्या पुढे प्राण्यांचा अभाव पुष्करार्धाच्या पुढील मनुष्याच्या अभावाप्रमाणेच आहे. आठ, भूखंडाखालील पाताळांचा निर्देश लवण सागरातील पाताळाशी मिळता जुळता आहे. नऊ, पृथ्वीखालील नरकांची स्थिती दोन्हीत सारखी आहे. दहा, आकाशातील सूर्य चंद्र यांच्या स्थितीचा क्रम सारखा आहे. अकरा, कल्पवासी तथा पुन्हा मृत्यू न येणाऱ्या लौकांतिक देवांचा लोक यात समानता आहे. जैन बौद्ध मान्यतांची तुलना. वैदिक जैन मान्यतेप्रमाणे जैन बौद्ध मान्यतांच्या मध्येही बरेचसे साम्य आहेत. उदाहरणार्थ, एक, पृथ्वीच्या चहोबाजूला वायू व जलमंडल यांचे स्थान जैन मान्य वातवलयांच्या प्रमाणेच आहे. दोन, मेरू इत्यादी पर्वतांचे एक एक समुद्राच्या अंतराने उत्तरोत्तर वेष्टित होऊन जाऊन वलयाकार रूप स्थिती धारण करणे यात समानता आहे. तीन, जम्बूद्वीप पूर्व विदेह उत्तर कुरू जम्बूवृक्ष हिमवान गंगा सिंधू इत्यादी नावात साम्यता आहे. चार, जम्बूद्वीपाच्या उत्तरेला नऊ क्षुद्र पर्वत हिमवान महासरोवर त्यातून गंगा सिंधू नद्यांचा उगम भरतक्षेत्राच्या उत्तरेकडील अकरा कूट युक्त हिमवान पर्वतावर स्थित पद्मद्रहातून गंगा सिंधू व रोहितास्या नद्यांच्या विकासाप्रमाणेच आहे. पाच, जम्बूद्वीपाच्या खाली एकेकानंतर अनेक नरकांची स्थिती सारखी आहे. सहा, पृथ्वीपासून वरचे चंद्र सूर्याचे भ्रमण सारखे आहे. सात, मेरू शिखरावरील स्वर्गाची स्थिती जैन मेरू शिखरापासून वर काही अंतर मात्र असणाऱ्या याच स्वर्गाच्या ऋतूनामक पटलाप्रमाणे आहे. आठ, काही देवांचे मैथुनाने तर काहींचे स्पर्शाने कामभोगाचे सेवन करणे तसेच त्याच्या वरच्या स्वर्गात कामभोगाचा अभाव असणे हे जैन मान्यतेप्रमाणेच आहे. नऊ, देवांचे वरवरचे स्थान. दहा, मनुष्याच्या उंचीपासून देवाच्या शरीराच्या उंचीपर्यंत क्रमिक वृद्धी होत जाणे जैन मान्यतेप्रमाणेच आहे. आधुनिक विश्व व जैन मान्यता. स्थूल दृष्टीने पाहिले असता आधुनिक भूगोलाबरोबर जैन भूगोलाचा मेळ बसू शकत नाही. तरीसुद्धा आचार्यांची दूरवरची सूक्ष्मदृष्टी व सूत्रात्मक कथन पद्धती लक्षात घेतली तर दोहोत बरीच साम्यता दिसून येते. अर्थात याच वेळी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की वैज्ञानिक लोकांचे पृथ्वीविषयक असणारे अनुमान अथवा इतिहास करोडो वर्षापूर्वीचा आहे, पण आचार्यांचे लक्ष या इतिहासाकडे कित्येक कल्प वर्षांपूर्वी गेले आहे. उदाहरणार्थ, एक, पृथ्वी प्रथम अग्नीच्या गोळ्याच्या स्वरूपात असणे, हळूहळू तो थंड होणे व त्यावर पुढे क्रमाने जीव मनुष्यांच्या उत्पत्तीचा विकास होणे ही कल्पना जैनमान्य प्रलय स्वरूपाशी मिळती जुळती आहे. दोन, पृथ्वीच्या चारही बाजूच्या वायुमंडळात 500 मैलपर्यंत उत्तरोत्तर तरलता जैन मान्य तीन वातवलयाप्रमाणेच आहे. तीन, आशिया इत्यादी महाद्वीप जैन मान्य भरतादी क्षेत्राच्या बरोबर अधिक अंशाने मिळते जुळते आहेत.
4. आर्य व म्लेच्छ जातीचे यथायोग्य स्थान हे जैन मान्यतेचे सर्वथा उल्लंघन करू शकत नाही. 5. सूर्यचंद्र यांची स्थिती, त्यावरील जीवासंबंधी विचार याबाबत दोन्हीमध्ये मतभेद आहेत. तरीसुद्धा सूर्यचंद्रादीमध्ये जीवांचा सर्वथा अभाव मानणे ही वैज्ञानिकांची अल्पज्ञता मानावी लागेल, कारण तेथे राहणाऱ्या जैनमान्य शरीरधारी वैक्रियिक जीवाच्या विशेषतेला सूक्ष्म यंत्राने पाहणे देखील शक्य नाही. चातुर्द्वीपिक भूगोल परिचय. श्री राय कृष्णदास यांच्या एका लेखानुसार वैदिक धर्ममान्य सप्तद्वीपिक भूगोलापेक्षा चातुर्द्वीपिक भूगोल हा अधिक प्राचीन आहे. याचे अस्तित्व अजून देखील वायुपुराणात काही ठिकाणी मिळते. चिनी यात्री मेघस्तनीजच्या वेळी देखील हा भूगोल प्रचलित होता, कारण तो लिहितो भारताच्या सीमेवर सिदिया, बॅक्ट्रिया तसेच एरियाना हे आणखी 3 देश होते. सिदिया म्हणजे भद्राश्व व बॅक्ट्रिया म्हणजे उत्तर कुरू व एरियाना म्हणजे केतुमाल द्वीप अभिप्रेत होते. अशोकाच्या वेळी देखील हा भूगोल प्रचलित होता, कारण त्याच्या शिलालेखातील जंबुद्वीप ही संज्ञा भारतवर्षाची आहे. सर्वप्रथम महाभाष्यात सप्तद्वीपिक भूगोलाची चर्चा करण्यात आली आहे, म्हणून सप्तद्वीपिका ही कल्पना अशोक तथा महाभाष्य या दोहोंच्या दरम्यानची असावी असे दिसते. 2. सप्तद्वीपिक भूगोलाप्रमाणे हा चातुर्द्वीपिक भूगोल कल्पना मात्र नाही, परंतु त्याचा आधार वास्तविक आहे. 3. चातुर्द्वीपिक भूगोलात जंबुद्वीप पृथ्वीच्या 4 महाद्वीपापैकी एक आहे आणि भारतवर्ष हे जंबुद्वीपाचे दुसरे नाव आहे. तेच द्वीप सप्तद्वीपिक भूगोलात येऊन एवढे मोठे होते की त्याच्या बरोबरीची अन्य 3 द्वीपे अर्थात भद्राश्व, केतुमाल व उत्तर कुरू त्याची वर्ष बनून राहतात आणि भारतवर्ष नावाचे अन्य वर्ष अर्थात क्षेत्र देखील त्याच्या आत असल्याचे मानले जाते. 4. चातुर्द्वीपिक भूगोलातील भारत अर्थात जंबुद्वीप जो मेरूपर्यंत पोहोचतो तो सप्तद्वीपिक भूगोलात जंबुद्वीपीय 3 वर्षे तथा क्षेत्रात विभक्त होतो, ती म्हणजे भारतवर्ष, किमपुरुष व हरिवर्ष. भारताचा वर्ष पर्वत हिमालय हाच आहे. किमपुरुष हिमालयाच्या दुसऱ्या भागात मंगोलियाची वस्ती आहे, तेथून सरस्वती नदीचा उगम होतो. हे वर्ष प्रथम तिबेटपर्यंत पोहोचत असल्याचे दिसते, कारण तिथपर्यंत मंगोलियाची वस्ती असलेली दिसून येते. तथा याचा वर्ष पर्वत हेमकूट आहे, जो काही ठिकाणी हिमालयांतर्गतच वर्णिला गेला आहे. अर्थात जैन मान्यतेप्रमाणे किमपुरुष ठिकाणी व हिमकूटच्या स्थानी महाहिमवान पर्वत असल्याचा उल्लेख आहे. हरिवर्ष हिरातक म्हणजे निषद पर्वताशी संबंध असून तो मेरूपर्यंत पोहोचतो. याच हरिवर्षाचे नाव अवेस्थामध्ये हरिवर्जी असे पाहावयास मिळते. 5. अशाच प्रकारे रम्यक, हिरण्यमय आणि उत्तर कुरू नावाच्या वर्षात विभक्त होऊन चातुर्द्वीपिक भूगोलातील उत्तर कुरू महाद्वीपाची 3 वर्षे बनली असावीत. 6. जैन परंपरागत भूगोलाच्या 9 ऐवजी 10 वर्षांचा उल्लेख आहे व क्षेत्राचे देखील अधिकाधिक विभाजन केले आहे, ते वैदिक परंपरेपेक्षा उचित वाटते. 7. मेरू पर्वत म्हणजे वर्तमान भूगोलातील संघाच्या पामीर प्रदेश असावा. उत्तर कुरू पश्चिमी तुर्किस्तान आहे. सीता नदी यारकंद नदी आहे. निषद पर्वत हिंदूकुश पर्वताची शृंखला आहे. हैमवत भारतवर्षाचेच दुसरे नाव असावे. वरीलप्रमाणे आपणाला जैन परंपरागत भूगोलाचा आधुनिक बौद्ध व वैदिक परंपरेशी तुलनात्मक अभ्यास करता येतो. अर्थात या गोष्टी स्थूल मानाने मांडल्या आहेत, त्यात कमी अधिकपणा आढळू शकेल, परंतु
या गोष्टीचा अधिक सूक्ष्मपणे तुलनात्मक अभ्यास होणे आवश्यक आहे.